भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभिमानाचा आहे. इस्रोने महत्वाकांक्षी चंद्रयान 3 चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग केलंय. या चंद्रयान 3 मोहिमेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचा मोलाचा वाटा आहे. या मोहिमेत खामगाव येथील चांदी आणि थर्मल फॅब्रिकचा वापर करण्यात आलाय. चंद्रयान 3 स्टर्लिंग ट्यूब मध्ये ही चांदी वापरण्यात आली आहे. खामगावची ही चांदी आता थेट चंद्रावर पोहोचल्याने महाराष्ट्रासह खामगावसाठीही अभिमानास्पद गोष्ट आहे. खामगावच्या चांदीचं इस्रो पासून ते अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, सोनिया गांधी, विलासराव देशमुख, चंद्रबाबू नायडू अशा दिग्गज नेत्यांचं कनेक्शन आहे. मात्र या खामगावच्या चांदीमध्ये असे कोणते वैशिष्ट्य आहेत की या दिग्गज नेत्यांनाही भुरळ पडली, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया. अमिताभ बच्चन यांचं खास कनेक्शन. बिग बी अमिताभ बच्चन यांनी 2007 मुंबईतील सिद्धिविनायकाचा एक नवस पूर्ण केला होता. तो नवस कोणता होता हे सांगता येणार नाही, पण नवस फेडण्यासाठी ते गणपतीचं वाहन असलेल्या उंदराची 3.5 किलो वजनाची चांदीची मूर्ती सिद्धिविनायकाला अर्पण करणार होते. आता अमिताभ बच्चन राहतात मुंबईत, सिद्धिविनायक मुंबईत, त्यामुळे त्यांनी मुंबईतच मूर्ती बनवून घेणं अपेक्षित होतं. मात्र ते आले थेट बुलढाण्याला. बुलढाण्यातील खामगावमधून त्यांनी तब्बल 3.5 किलो वजनाच्या चांदीचा उंदीर मामा तयार करून घेतला आणि तो सिद्धिविनायकाला अर्पण केला. इतकंच नाही तर त्यांच्या घरातील अनेक मूर्त्या देखील चांदीच्या आहेत, तेही खामगावमधील. खामगावची चांदी एवढी प्रसिद्ध कशी? खामगावचे व्यापारी सांगतात खामगावमधील चांदीचा व्यापार हा फार जुना, म्हणजे साधारण 150 वर्षापासूनचा आहे. भारताचं चांदीचं व्यापारी केंद्र मानलं जाणाऱ्या खामगावला सिल्वर सिटी ऑफ इंडिया असं ओळखलं जातं. खामगावची चांदी शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहेच. अनेक मोठे नेते, अभिनेते, क्रिकेटपटू आणि सरकारी संस्था देखील खामगावमधूनच चांदी खरेदी करण्याला प्राधान्य देतात. दरवर्षी चांदीच्या मूर्ती, चांदीची भांडी, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरातील अनेक लोक खामगावमधून खरेदी करतात. खामगावच्या ज्वेलर्सनी आजपर्यंत जवळपास भारतातील 80% चांदीची मंदिरं तयार केली आहेत. हैदराबादमधील तिरुपती मंदिराचा प्रतिकृती बनवण्यासाठी जवळपास 400 किलोची चांदी वापरण्यात आली होती. चित्ररंजन लोकोमोटिव्ह, रेल्वे उत्पादक इंजिन मध्ये देखील खामगावच्या चांदीचा वापर केला जातो. इस्रोने यापूर्वी अनेकदा उपग्रह मोहिमांसाठी खामगावची चांदी वापरली आहे. या प्रसिद्धीमुळे आणि विश्वासार्हतेमुळे खामगावमधून दर महिन्याला जवळपास 25,000 किलोची चांदी वितरित केली जाते. ही माहिती कशी वाटली आणि खामगावच्या चांदीबद्दल तुमचा अनुभव कसा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करा.